आणि जागा आणणार म्हणजे आणणार, कुठच्याही परिस्थितीत निवडून आणणार. कोणाला काय करायचं असेल त्यांनी करून घ्यावं. कोणी दादागिरीची भाषा करत असेल दुप्पट दादागिरीने उतरीन. आणि मी हे तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाही आहे, समोरच्याने एकदा आजमावावंच. या संपूर्ण महाराष्ट्राची सगळी अख्खी भाषा घालणी करून टाकणारं एक भिकार संपादक इकडे राहतो. त्यांना वाटतं तोंड त्यालाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत, आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे म्हणलं. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत. ते शोलेमध्ये होतं ना, तुम दो मारोगे हम चार मारेंगे. घाण करून टाकलं सगळं राजकारण. सकाळी उठायचं, यांना धरायचं. यांनाही काय कामधंदे नाही, सकाळी सकाळी जाऊन बसतात. प्रश्न कोण बोलल्यासाठी काय बोलल्याचा माझा नाही आहे. कोण काय बोलतोय, कोण कोणावर बोलतोय, किती खालच्या थराला जाऊन बोलतोय, मला काही देणं घेणंच नाही या गोष्टींशी. हे ज्याला दाखवतात त्यावेळेला भविष्यातल्या येणाऱ्या ज्या पिढ्या, जी लहान लहान मुलं आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे, ज्या मुली आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे, त्यांना असं वाटतं हेच राजकारण. आणि असा जर समज व्हायला लागला तर या महाराष्ट्राचं राजकारण किती घाणडं आणि गचाळ आणि पुढे किती वाट लागेल या गोष्टींची आपण याची कल्पना तरी करतोय का? कसलाही मागचा पुढचा विचार नाही. सकाळी उठायचं आणि वाटेल ते बडबडत बसायचं आणि बोलत बसायचं. यांना वाटतं आमच्याकडे तोंड नाही आहेत. आमचं जर तोंड सुटलं ना, त्याला कल्पना या गोष्टींची. संयम बाळगतो याचा अर्थ गांडू समजू नये. आणि राज ठाकरे बोलत आहेत, बोलू द्या ना. भारतीय जनता पक्षाचा नादात लागणारा म्हणून दुसरं काय बोलू शकतो. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही म्हणतो, जे महाराष्ट्राची लूट करत आहेत त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. आणि ज्याला जी भाषा समजते ज्या शत्रूला त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे. आणि भाषेचा म्हणजे शुद्ध स्वच्छ शुद्ध तुपातली भाषा कोणासाठी वापरायची? महाराष्ट्राच्या शत्रूसाठी? आम्ही ही चाटुगिरी आणि चमचेगिरी करणारे लोक नाही आहोत. राज ठाकरे काल इथे येऊन काय बोलले त्याच्यात मला जायचं नाही. निवडणूक आहेत, भारतीय जनता पक्षाचं स्क्रिप्ट आहे, फर्म्युलेशनचं स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं. नाही तर ईडीची तलवार आहे वर, नाही तर ईडी आहे ना वर बसलेलं. आम्ही अत्यंत सभ्य सुसंस्कृत माणसं आहोत. आम्ही एका परंपरेमध्ये राजकारण केलेलं आहे. माझं बरंच आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे. राज ठाकरे यांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची आणि काय लिहायचं आणि काय बोलायचं याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते ठाकरे असतील ते मी राऊत आहे आणि बाळासाहेबांनी घडवलेलाच राऊत आहे. खरं म्हणजे आज महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये गुंडांचं राज्य सुरू झालेलं आहे, त्याच्यावर राज ठाकरेंनी बोलायला.